दापोली तालुक्यातील भात शेती गेली पाण्याखाली. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्याला 3 दिवस मुसळधार पावसानं झोडून काढल्या असताना अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती किंवा पूर आले आहेत. बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. त्याचबरोबर दापोली तालुक्यातील बांतिवरं ताडील सारंग परिसरातील बांतिवरं नदीला जणू काही महापूर आला आणि येथील नदीचं पाणी हे भात शेतीमध्ये घुसलं. काल रात्रीची ही दृश्य आहेत आपण पाहतो आहोत. या नदीनी आपलं पात्र सोडलं आहे आणि संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. बांतिवरं ताडील सारंग मोहल्ला त्याचप्रमाणे सारंग ब्राह्मणवाडी परिसरात संपूर्णतः जलाशयाचं स्वरूप प्राप्त झालं. येथील भात शेती ही पाण्याखाली गेली आणि त्यामुळे येथील नागरिकांनी काल रात्र ही थोडीशी भीतीच्या छायेखाली घालवल्याची माहिती संदीप मोहिते येथील ग्रामस्थ यांनी आमच्या प्रतिनिधींकडे बोलताना दिली आहे. आपण पाहतो आहोत काल रात्रीची ही दृश्य आहेत. सारंग ताडील बांतिवरं परिसरातील ही दृश्य आहेत. बांतिवरंच्या नदीला थोडासा महापूर आल्याचे ही दृश्य दिसत आहेत आणि यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. आता आज सकाळनंतर थोडा पाऊस ओसरल्यावर कमी झाला आणि त्यामुळे येथील पाणी कमी झालं आहे. भातशेतीने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली. मात्र ही भातशेती हातात येईल ना अशी थोडी चिंता ह्या येथील शेतकऱ्यांना ग्रासून राहिली आहे. दापोली तालुक्यातील बांतिवरं ताडील सारंग मोहल्ला आणि सारंग ब्राह्मणवाडी परिसरातील भातशेती गेली पाण्याखाली. सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, बांतिवरं ताडील सारंग मोहल्ला.